झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद आणि अरविंद केजरीवाल यांच्यातला संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत। रविवार गाजला तो केजरीवाल यांची जोरदार निदर्शनं आणि खुर्शीद यांची पत्रकार परिषद यामुळे। वेळ सकाळी 9 वाजता। परदेश दौऱ्यावर गेलेले केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद सकाळी दिल्लीला परतणार होते। दिल्ली विमानतळावर खुर्शीद यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या ताफ्यासोबतच हजर होते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे कार्यकर्ते। हातात काळे झेंडे आणि खुर्शीदांचा निषेध करणारे बॅनर घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं खुर्शीद यांनी माध्यमांना कळवलं। वेळ सकाळी 9:30 वाजता। या गोंधळातच खुर्शीद दिल्लीत दाखल झाले आणि आपल्या निवासस्थानी गेले। तिथेही त्यांचा निषेध करत केजरीवाल यांचे काही कार्यकर्ते जमा झाले होते, मात्र तिथे भरपूर पोलीस आधीच तैनात होते, त्यामुळे या कार्यकर्त्यांना फार काळ घोषणाबाजी करता आली नाही। खुर्शीद यांच्या घराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। वेळ सकाळी 11:00 वाजता। दुसरीकडे खुर्शीद विमानतळावरून गेल्यानंतर टीम केजरीवालनं पुन्हा एकदा संसद मार्ग पोलीस ठाण्याकडे प्रयाण केलं आणि तिथे पुन्हा एकदा निदर्शनं सुरू केली। दुपारी 1:00 वाजता समर्थकांसह आक्रमक झालेल्या केजरीवाल यांनी खुर्शीद यांना 5 सवाल केले। रामराज सिंग यांचं बनावट पत्र दाखवून पुढल्या वर्षीसाठी अनुदान मिळवण्याचा प्रयत्न तुमच्या संस्थेनं केला होता का? जे बी सिंग यांचं शपथपत्र बनावट आहे असं आपण मानता का? तसं असेल तर तुम्ही हे बनावट पत्र का जोडलं? तुमच्या मते उत्तर प्रदेश सरकारचं हे पत्र खरंय की बनावट? 12 जून 2012 रोजी उत्तर प्रदेश सरकारनं लिहिलेल्या या पत्राशी आपण सहमत आहात का? तुमच्या संस्थेतल्या लाभार्थींनी आपल्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचं सांगितलं तर मंत्रीपदाचा त्याग करून तुम्ही राजकीय संन्यास घेणार का? मैं तो कह रहा हूं हमारी मंशा भी खराब है, हम तो नाली के कीड़े हैं, सब कुछ है, पर अब ये सारे कीड़े जाग गए हैं, अब इनकी भ्रष्ट व्यवस्था को उखाड़ के फेंकेंगे हम लोग। पूरी की पूरी लड़ाई संपूर्ण व्यवस्था परिवर्तन की तरफ जाती दिखाई दे रही है। मुझे पूरा विश्वास है कि कुछ वर्षों में भ्रष्टाचार मुक्त भारत होगा, सुनहरा भारत होगा, वापस भारत सोने की चिड़िया बनेगा। दुपारी 3:00 वाजता सलमान खुर्शीद आणि त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनी लवाजम्यासह पत्रकार परिषदेला सुरुवात केली। केजरीवालांवर अप्रत्यक्ष टीका करत ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी झालेले आरोप सलमान खुर्शीद यांनी फेटाळले। उत्तर प्रदेशात अपंगांसाठी शिबिरं झाल्याचे पुरावेच त्यांनी यावेळी सादर केले, तसंच लाभार्थींची परेड घडवली। कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आय एम सेइंग ऑन फुल अथॉरिटी दॅट दीज आर पिक्चर्स ऑफ द कॅम्प that was held in which JB Singh in Mainpuri, he was then the official then, and JB Singh signed this, was present in these camps. या पत्रकार परिषदेत खुर्शीद आणि पत्रकारांमध्ये वृत्तांवरून शाब्दिक चकमक झाली। खुर्शीद यांच्या पत्नी लुईस ही पत्रकारांवर भडकल्या। आप जवाब चाहते कि आप यहां भाषण देना चाहते, पहले बताइए। If this continues, it's over. If this continues, it's over. सलमान खुर्शीद आणि केजरीवाल यांच्यातील संघर्ष चिघळला असतानाच माध्यम विरुद्ध खुर्शीद असा नवा संघर्ष यातून पाहायला मिळाला। झी 24 तासाठी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।